व साहित्य अशा क्षेत्रात दुबई आणि भारतातील संबंध दृढ करण्यासाठी व विखुरलेल्या मराठी माणसांना सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यासाठी एकत्र आणून त्यांना हक्काचे मदत केंद्र उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेली अखिल अमिराती मराठी इंडियन उर्फ आम्ही या संस्थेच्या वतीने दिनांक 24 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2016 जुबेल पार्क दुबई येथे महाराष्ट्र उद्योग जत्रेचे आयोजन श्री राहुल घोरपडे यांच्या मार्गदर्शन व नियोजनाप्रमाणे करण्यात आले असल्याची माहिती श्री संतोष कारंडे, नितीन साडेकर, विजेंद्र सुर्वे व भारतातील प्रतिनिधी श्री किरण पवार व श्री उत्तमराव मांढरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नितीन साडेकर यांनी सांगितले की या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. माननीय लोकनेते व माजी कृषी मंत्री शरद पवार यांचे हस्ते भव्य दिमागदार उद्घाटन होणार आहे. त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय विनोदजी तावडे या उद्योग जत्रेला आमंत्रित केले आहे. यावेळी दुबईमधील यशस्वी मराठी उद्योजकांचा सन्मानही करण्यात येणार आहे. देशातील उद्योजकांना ग्लोबल मार्केटमध्ये स्थान देण्यासाठी आपण उद्योग जत्रा भरवलेली आहे आणि तो कार्यक्रम दुबईमध्ये 24 ते 26 नोव्हेंबर 2016 आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये जे काही आपण उद्योग बोलावतो आहेत ते रिअल इस्टेटवाले आहेत, हेल्थकेअरवाले आहेत, जे काही फूड्सवाले ते आहेत, पुन्हा कोल्हापूर चप्पल असेल, सोलापूर चादर असेल, महाराष्ट्रातले ट्रॅडिशनल उद्योग जेवढे आहेत, अकॅडमिक संस्था असतील की ज्यांना NRI स्टुडंट लागतात आणि ज्यांना दुबईमध्ये आपलं जे कॉलेजेसची विस्तार करायचा आहे, अशा संस्था ज्यांना कोई ना विस्तार आपल्याला ग्लोबली करायचा आहे, ते सर्व व्यवसाय त्याच्यामध्ये आम्ही 20 कॅटेगरीज केलेल्या आहेत. तर त्यापैकी ठराविक कॅटेगरी पूर्ण महाराष्ट्रातून आपण स्पेसिफिक म्हणजे जे काही समजा ब्रँडेड आहेत त्या ब्रँडेड गोष्टींना आपण बोलवतोच आहोत आणि शिवाय ज्यांना आपला उद्योग फ्लरिश करायचा आहे त्या देखील उद्योजकांना आम्ही आवाहन करतो आहोत की त्यांनी या उद्योग जत्रेमध्ये सामील व्हावं आणि दुबईहून 22 देशांमधला जो काही ॲक्सेस आहे एक्सपोर्ट करायचा तो मिळवावा आणि आपल्या व्यवसायात यशस्वी. याला प्रमुख उपस्थिती स्वतः श्री शरद पवार साहेब येणार आहेत. त्यानंतर गाण्यासाठी वैशाली सामंत आहेत, हवाई उद्याचे कलाकार आहेत, कीर्तनकार डॉक्टर आपले सुहास फडतरे सर आहेत आणि तनपुरे विजय तनपुरे महाराज आहेत, ते पोवाडा गाणार आहेत. स्वतः श्री प्रकाश बाबा आमटे आहेत. तर अशा तऱ्हेनं अनेक नामवंत कलाकार या कार्यक्रमामध्ये आपली उपस्थिती दाखवणार आहेत आणि आणखी बरेच जण त्यामध्ये अजून सहभागी होणार आहेत. ते हळूहळू हा कार्यक्रम 3 दिवस चालणार आहे. 24 तारखेला गुरुवारी दुपारी 4 वाजता या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल. उद्घाटन प्रसंगी शरद पवार साहेब असतील, आम्ही मुख्यमंत्री, नंतर उद्योगमंत्री महाराष्ट्र राज्य आणि सांस्कृतिक कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देखील आम्ही आमंत्रित केलेलं आहे. तर त्यांनी आम्हाला होकार देण्याची आम्ही वाट पाहत आहोत. त्यानंतर मग ते आम्ही डिक्लेअर करू की ते स्वतः येत आहेत. आणि त्याच कार्यक्रमामध्ये आपण 10 उद्योजक ज्यांनी UAE यश मिळवलेलं आहे, शून्यातून ज्यांनी तिथे आपला झेंडा फडकवलेला आहे, तर अशा 10 उद्योजकांचं आपण तिथे सत्कार समारंभ देखील आपण ठेवलेला आहे. अखिल अमिराती मराठी इंडियन या संस्थेचे फाउंडर संस्थापक या दृष्टिकोनातून या संस्थेचं स्थापना झाली 29 मार्च 2016 रोजी. पण या संस्थेची स्थापना केली की एकमेकाला मदत करू वगैरे, त्यातून मग 2 महिन्यानंतर अशी एक कल्पना आली लोकांमध्ये की मराठी जे आपले लोक आहेत जे UAE राहतात त्यांना उद्योजकासाठी काहीतरी मदत व्हावं, त्यांचे उद्योग वाढावेत महाराष्ट्रात म्हणा किंवा दुबईमध्ये, त्यासाठी ही कल्पना आली आणि महाराष्ट्र उद्योग जत्रेची त्यातून स्थापना झाली. त्यानंतर 15 ते 20 जण आम्ही एकत्र आलो आणि काम कार्यास सुरुवात केली. त्यात आम्ही 200 उद्योजकांना संधी उपलब्ध करून देणार आहोत. कल्चर पण आपण त्यामध्ये दाखवत आहोत. नितीन साडेकर यांना आता सांगितल्याप्रमाणे काही आपले मराठी चित्रपटसृष्टीचे कलाकार तिथे येत आहेत जे आपली कला सादर करतील. सांस्कृतिक म्हणा विजय तानपुरे आहेत, पोवाडा सादर करतील, डॉक्टर सुहास आहेत, कीर्तन सादर करतील, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे ज्यांनी सामाजिक कार्यामध्ये आपलं नाव एवढे एका उंचीवर नेऊन ठेवलं, हेमल कसाचे सर्व तेसुद्धा आपल्या कार्यक्रमाला येत आहेत.
असे सर्व महाराष्ट्राची संस्कृती आपण सांस्कृतिक कला आणि उद्योजक यांना एका प्लॅटफॉर्मवर आणत आहोत.